हात लावल्यावर लोकर गरम लागत नाही, मग स्वेटरमुळं आपल्याला ऊब कशी मिळते? थर्मासमध्ये गरम पेय गरम आणि थंड पेय थंड का बरं राहतात? थंड प्रदेशातील प्राणी उबदार कसे राहतात? आणि गरम तव्यावर पोळी भाजताना आपण कापड का वापरतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील उष्णता ऊर्जेच्या रोधनामध्ये, हीट इन्सुलेशन. उष्णतेचं संक्रमण सतत होत असतं, पण सतत गरमकडून थंडकडे वाहणाऱ्या उष्णतेची गती थोडी कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? उष्णतेचा रस्ता अडवू शकतो का? किंवा तिचं वाहणं थांबवून उष्णतेला जणू कैद करू शकतो का? नक्कीच करू शकतो. उष्णतेला अडवणं किंवा तिची गती कमी करणं म्हणजेच रोधन. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे थर्मास. आज आपण स्वतःच थर्मास बनवू आणि रोधन म्हणजे काय ते समजून घेऊ. यासाठी आपल्याला लागेल प्लॅस्टिकची एक मोठी आणि एक छोटी बाटली, ॲल्युमिनियम फॉइल, जुनी वर्तमानपत्र, बांधण्यासाठी एक दोरी, कात्री किंवा कटर आणि सेलो टेप. आम्ही बनवणार थर्मास. सगळ्यात आधी मोठ्या बाटलीचा वरचा भाग अशा प्रकारे कापला, मग याच भागाचे दोन भाग केले, तीन भागात मोठी बाटली अशा प्रकारे कापली. आता लहान बाटली चमकदार ॲल्युमिनियम फॉइलच्या अनेक आवरणांमध्ये गुंडाळून घेतली. त्यावर वर्तमानपत्राचीही खूप आवरणं गुंडाळली, ती सुद्धा एकदम घट्ट. आता बाटलीला चिकट पट्टी लावली, आवडत्या रंगाच्या कागदाने सजवलं. तुम्ही यावर चित्र पण काढू शकता. अशा प्रकारे अनेक आवरणात गुंडाळलेली ही लहान बाटली आता मोठ्या बाटलीमध्ये नीट बसवली आणि बाहेरून दोरी लावली. हे तर तुम्हाला माहीतच आहे की उन्हाळ्यात बाटलीत ठेवलेलं थंड पाणी सुद्धा काही वेळाने गरम होतं, कारण बाहेरची उष्णता आत जाऊन पाण्याला गरम करते. गरम पाणी असो किंवा चहा, दोन्हीही आपोआप थंड होतात. गरम चहातून उष्णता ग्लासला मिळते, हवेत जाते. ग्लासमध्ये चमचा ठेवला तर त्या चमच्यालाही मिळते, चहा थंड होत जातो. ग्लासच्या आतलं आणि बाहेरचं तापमान एकसारखं होईपर्यंत उष्णतेचं हे संक्रमण होतच राहतं. पण आपण बाटलीपासून बनवलेल्या थर्मासमध्ये काय होईल? जवळपास तासाभरापूर्वी त्यात ठेवलेल्या थंड पाण्याचं आता काय झालं असेल? यात जेवढं थंड पाणी घालू ते तेवढंच थंड राहतं. थंड पाणी थंडच राहिलं आणि गरम पाणी घातलं असतं तर गरमच राहिलं असतं. असं का हे समजून घेऊया, कारण हेच तर आहे रोधन. आतली बाटली आपण अनेक आवरणांमध्ये गुंडाळली, बाहेरून आत येणारी उष्णता ॲल्युमिनियम फॉइलमुळे अडवली जाते म्हणून प्रारण थांबतं. आत लावलेल्या वर्तमानपत्रानं उष्णतेचं वहन थांबवलं आणि वर लावलेल्या झाकणानं उष्णतेचं अभिसरण थांबवलं. बाहेरची उष्णता कोणत्याही प्रकारे आत येऊ शकली नाही आणि पाणी थंड राहिलं. यावर खूप ऊन पडलं तरी याला काही होणार नाही, कारण याच्या आतून खूप कागद गुंडाळले आहे, त्यामुळे थंड पाणी थंडच राहत. बरोबर, थंड ते थंड राहत आणि गरम ते गरम राहत, कारण आपण बनवलेल्या थर्मास मध्ये उष्णतेचं होतं रोधन. किंवा त्यात प्रारण किंवा वहन किंवा अभिसरण यापैकी कोणत्याही प्रकाराने उष्णतेचं संक्रमण होऊ शकत नाही. बाजारात मिळणारे थर्मास असेच असतात, त्यांचं जाड प्लॅस्टिक उष्णता रोधक असतं.
आतली चमकदार रिफिल उष्णता परावर्तित करते. थर्मासच्या बाहेरचं प्लास्टिक आणि आतल्या चमकदार रिफिलच्या मध्ये हवा बंदिस्त असते. ही बंदिस्त हवा उष्णता रोधक आहे. या चमकदार रिफिल मध्ये काचेची दुहेरी भिंत असते आणि दोन्ही भिंतींच्या मध्ये हवा नसते, म्हणजे निर्वात, व्हॅक्युम. वरचं झाकण घट्ट बंद केल्यावर ते देखील उष्णता रोधन करतं. अभिसरण थांबवतं. ना वहन, ना अभिसरण, ना प्रारण. आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारे उष्णता रोधन करत असतो. स्वयंपाकघरात तर खूप उदाहरणं आहेतच. पण थंडीत उबदार राहण्यासाठी आपण स्वेटर घालतो तेव्हा उष्णता रोधनच करत असतो. हे समजून घेऊया खेळातून. बर्फ आणि ब्लँकेटचा खेळ. समान आकाराचे बर्फाचे दोन तुकडे एकाच खोलीत, फक्त एकच फरक, एक तुकडा ब्लँकेट मध्ये गुंडाळला. बर्फाने ब्लँकेट गुंडाळून घेतलं आणि बर्फाचा दुसरा तुकडा उघड्यावर ठेवला. आता सांगा, कोणता बर्फ लवकर वितळेल? एका तासानंतर. बर्फाचं काय झालंय? ब्लँकेट गुंडाळलेला बर्फ थोडाही वितळला नाही, पण उघड्यावर ठेवलेल्या बर्फाचं पाणी पाणी झालं. हा जसाच्या तसा राहिला आणि हा वितळला. बर्फ सगळा झाकलेला होता, त्यामुळे त्याला उष्णता लागतच नव्हती. सर्व बाजूंनी ब्लँकेट मध्ये गुंडाळलेल्या बर्फापर्यंत बाहेरची उष्णता पोहोचू शकली नाही. ब्लँकेटच्या धाग्यांमध्ये आणि आवरणांमध्ये हवा बंदिस्त होते आणि अशी एका जागी थांबलेली हवा उष्णतेची दुर्वाहक असते, म्हणजेच उष्णता रोधक. अशा प्रकारे उष्णतेचं रोधन झालं. बाहेरची उष्णता आत जाऊ शकली नाही आणि बर्फ थंड राहिला, वितळला नाही. याला गर्मी लागली, याला गर्मी नाही लागली. स्वेटर आणि शाल पण असेच आहेत. ते स्वतः गरम नसतात, पण आपल्या शरीराच्या उष्णतेला आत रोखून धरतात. आतमध्ये हवा अडकेल अशा प्रकारे लोकरीची वीण असते, त्यामुळे उष्णता रोधन होतं. म्हणूनच आपण स्वेटर घालतो आणि उबदार राहतो. बरेच प्राणीही उबदार राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. अति थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात रोधनासाठी निसर्गानेच उत्तम सोय केली आहे. मग तो व्हेल असो, वॉलरस, सी लायन किंवा ध्रुवीय अस्वल. शरीरातील उष्णतेला आत रोखण्यासाठी व्हेल सारख्या प्राण्यांच्या कातडीखाली चरबीचा एक जाड थर असतो, त्याला ग्रूबर असं म्हणतात. हा थरच उष्णता रोधन करतो. तस तर माणसाच्या त्वचेखाली सुद्धा चरबीचा एक पातळ थर असतो आणि हा सुद्धा आपल्या शरीराचं तापमान योग्य राहण्यासाठी मदत करतो. उष्णता रोधन पुन्हा एकदा पाहू. उष्णता रोधन म्हणजे उष्णतेचं संक्रमण थांबवणं किंवा त्याची गती कमी करणं. उष्णता रोधनामुळे आपण गरम वस्तू गरम आणि थंड वस्तू थंड ठेवू शकतो. उष्णतेचे दुर्वाहक चांगले उष्णता रोधकही असतात. थर्मास हे उष्णता रोधनाचं एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हीच सांगा, विचार करा आणि सांगा. अंतराळ यानांवर चांदी सारखी चमकदार आवरण का बरं असतात? थर्मास मध्ये पाणी गार, आता नाही गरम होणार. झाकण आहे घट्ट बंद, उष्णतेचा रस्ता बंद. बाहेरची उष्णता आत येणार नाही, ना वहन, ना अभिसरण, प्रारणही नाही. उष्णता संक्रमणावर असे आले बंधन, हेच तर आहे
उष्णतारोधन।